आदल्या दिवशी परीला समजतं की आपल्या आईकडे आपल्या इंजेक्शनचे पैसे देण्याकरता, मेडिकलला पैसे देण्याकरता पण पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे परी जाऊन नेहाला तिची पिगी बँक देते छोटीशी, आणि त्याच्यामधनं सांगते की यातनं तू पैसे आई घे आणि मेडिकलवाल्याला दे. त्याच्यानंतर नेहा सांगते, नेहा त्यातले थोडेसे पैसे उचलते आणि परीला सांगते की आपल्याकडे खूप पैसे आहेत, तू घाबरू नकोस, तू काळजी करू नकोस, हां परी आपल्याकडे खूप पैसे आहेत. त्याच्यानंतर नेहा तिचाच विचार करत असते. त्यावेळेला तिला एक ताई एका प्लॅस्टिकचे काहीतरी तिच्याकडचं सामान विकताना देते, बघते सोसायटीमध्ये, आणि ती त्याला पण तिची खेळणी नेऊन देते आणि म्हणते की ही खेळणी घ्या तुम्ही आणि मला त्याचे पैसे पाहिजे. त्याच वेळेला नेमका काकू येतात आणि विचारतात हे तू काय करतेस परी. तर परी सांगते की आईकडे पैसे नाही आहे, त्याच्यामुळे मी हे माझी खेळणी विकती आहे. काकू येऊन सांगतात तिला की जाऊ दे, हं आमच्या आपल्याकडे भरपूर पैसे आहे, तू चल तुझी खेळणी विकू नकोस आणि आपण आईशी बोलूया. घरी येऊन काकू नेहाला फोन करतात आणि तिला सांगतात की काय तू काय प्रॉब्लेम आहे का पैशाचा, कारण काय आहे, परी तिची खेळणी विकायला निघाली होती. तर नेहा म्हणते नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे. का असं? मग ती पण परीशी बोलते आणि तिला परीला सांगते की परी तू काळजी करत जाऊ नकोस, आपल्याकडे भरपूर पैसे आहेत. पुढच्या दृश्यामध्ये परीची म्हणजे नेहाची वहिनी परांजपेच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्याला सांगायला जाते की मी नेहाशी बोललेली आहे की तू परांजपेशी लग्न करून टाक, तू म्हणजे तुझे सगळे पैशाचे प्रॉब्लेम संपून जातील, हे ती सांगायला परांजपेच्या ऑफिसमध्ये जाते. परांजपेच्या ऑफिसमध्ये जाते ते ती त्याला सगळं सांगते आणि ती डबा खायला लागते. ती जो काय परीकडनंच डबा तिचा घेऊन आलेला असते ते परांजपेच्या ऑफिसमध्ये जाऊन खायला लागते. तेवढ्यात परांजपे तो बघतो डबा आणि तो खेचून घेतो तिच्या हातातून आणि मग तिला फटकारून म्हणतो झालं तुमचं काम ना, जा आता तुम्ही निघून, तुम्ही हे सगळं पैशाकरता करत आहात तेव्हा आता तुमचं काम व्यवस्थित झालेलं आहे, तुम्ही जा निघून. धुसफुसत नेहाची वहिनी त्याच्या ऑफिसमधनं बाहेर पडते आणि मग परांजपे काहीतरी वेगळा विचार करतो. त्याच्या पुढच्या सीनमध्ये परी ऑफिसमध्ये बसलेली आहे आणि परी नाही नेहा ऑफिसमध्ये बसलेली आहे आणि कॅन्टीनमध्ये सगळेजण डबा खायला निघालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेफाली तिला सांगते अगं चल ना तू डबा खायला, झाला आहे लंच टाईम. तेव्हा तिला नेहा सांगते की नाही नाही माझा आज उपास आहे त्यामुळे मी काही येऊ शकत नाही. नक्की ना? शेफाली तिला विचारते. ती सांगते हो नक्की माझा आज उपास आहे. तेवढ्यात तिला समीर जाताना दिसतो आणि मग नेहा विचार करते की आपण समीरकडे थोडेसे पैसे मागूया का. पण नंतर ती विचार करते नाही नाही नको नको समीरकडे नको मागूया पैसे. आणि मग समीरला जे तिने थांबवून घेतलेलं असं ते ती खोटंच समीरला सांगते की नाही मी तुम्हाला काहीतरी फाईल द्यायची होती ना, त्याच्यावरती मला सही करायची होती, सॉरी तुम्ही सही करायची होती म्हणून मी तुम्हाला थांबवून घेतलं. समीर तिला विचारतो नक्की तू ह्याच्याकरताच मला थांबवून घेतलंस ना. ती म्हणते हो नक्की याच्याकरताच. इकडे गारतोंडे खात असत डबा खात असत तेव्हा नेमका सिमीचा फोन येतो आणि ती त्यांना सांगते की तुम्हाला लक्ष ठेवायला सांगितलं ना यशवरती, यश ऑफिसमध्ये कोणाशी बोलतो, काय बोलतो, कसं बोलतो ते तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवा आणि मला कळवत जा. गारतोंडे म्हणतात हो मी तुम्हाला कळवेन ना, नक्की कळवेन. पुढच्या सीनमध्ये यश आणि शेफाली कॅन्टीनमध्ये बसलेले असतात. यश गुस्स्यातच असतो आणि तो नेहावरती चिडलेला असतो. एवढं तिच्या पर्सवरती पाणी सांडलं एवढंच कारण झालं आणि एवढी काय ती माझ्यावरती चिडली असं यशच्या रागवण्याचं कारण असतो. त्याच्यानंतर शेफाली त्याला सांगते की अरे जाऊ दे ना तू, ती काहीतरी प्रॉब्लेममध्ये असेल, तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून ती तुझ्यावरती अशी रागावली असेल, नाही तर ती अशी रागवण्यातली नाही आहे. पण यश गुस्स्यातच असतो. ते म्हणते एवढं काय तिला रागवायला झालं. त्याच्यानंतर यश रागावून रागावूनच तिच्या शेजारी येऊन बसतो
आणि तिच्याकडे रागावून रागावूनच बघत असतो. तोही विचारच करत असतो, जोपर्यंत ही माझ्याशी बोलत नाही ना तोपर्यंत मी पण तिच्याशी बोलणार नाही. जाऊ दे, मी कशाला तिच्याशी बोलू. तेवढ्यातच परांजपे नेहाचा डबा घेऊन तिच्या ऑफिसमध्ये येतात आणि नेहा मॅडम कुठे बसतात ते विचारतात. त्याच्यानंतर नेहा मॅडम जेव्हा कुठे बसतात ते त्यांना समजतात, तेव्हा ते नेहाच्या डेस्कवरती येतात. तिथे यशही तिच्या शेजारी बसलेला असतो. परांजपे तिला सांगतात, माझं तुमच्याकडे काहीतरी काम आहे. आणि नेहा म्हणते, चला 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 आपण कॅन्टीनमध्ये जाऊया आणि जे काय काम आहे तुम आपण डिस्कस करूया. यशला समजतच नाही हा परांजपे कशाला इथे आला आहे आणि त्याचं काय काम असेल हिच्याबरोबर, ती म्हणून तो विचारच करत असतो. तेवढ्यातच हा भाग इथेच संपतो.